आपण पाहतोय आता 20 जूनला परिषदेसाठी मतदान होत आहे विधान परिषदेसाठी आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत. कसं आपण या सगळ्याकडे पाहता, आपण सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात आधी धाव घेणार आहात का, कारण विधान परिषदेसाठी आता मोठं आव्हान उभं राहिलंय राष्ट्रवादी समोर. नाही, मला याच्या ठिकाणी एक स्पष्ट करायचं आहे की पूर्वी नवाब मलिकांना आता अधिकार जरी नाकारला असला तरी छगन भुजबळ साहेब आणि दुसरे दोघं जण होते त्यांना रमेश कदम यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिला होता. परंतु हल्ली एकाएकी आपण बघतोय की काही निर्णय जे आहेत ते त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं मोदी सरकार आल्यापासून आणि खास करून जेव्हापासून गृहमंत्री आपले देशाचे झालेले आहेत तेव्हापासून सगळ्या यंत्रणा ह्या दहशतीखाली आहेत. आणि आपण जर बघितलं तर अर्णब गोस्वामीला रात्रीचा जामीन मिळालेला आहे. अनेक गोष्टी म्हणजे किरीट सोमय्यांवर अनेक विक्रांत सारखे याचे आरोप असताना सुद्धा ते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये. आणि आता कोर्टाच्या निर्णयावर फक्त आपण बोलायचं नाही, परंतु आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की कोर्ट सुद्धा दबावाखाली आहेत का, कारण जे लोहियांचं जस्टिस लोहियांचा जो खून झाला त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण बोललं जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं न्याय यंत्रणा सुद्धा कदाचित दबावाखाली असल्यासारखे निर्णय देते का, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मतदानाचा संविधानिक अधिकार जोवर तुम्ही आरोप सिद्ध होत नाहीत कोर्टात, जोवर ते गुन्हेगार आहे अशी शिक्षा त्यांना होत नाही, तोवर संविधानिक अधिकारी काढून घेण्याचा कोणाला कुठल्याच संस्थेला अधिकार नाही. म्हणजे येत्या काळात आता राष्ट्रवादी नेमकं काय पाऊल उचलते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण जी 24 तास बोलत यासाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे